दे रंग चढ़ू दे रंग साखा जन्माची देवा पुण्याई लागू दे आज आज मराठी रंगभूमी दिन आणि योगायोगानं म्हणजे रंगमंचाचा पडदा उघडायला आज शासनाकडून परवानगीसुद्धा मिळालेली आहे. आपण आहोत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथे आणि आपल्यासोबत ही सगळी मंडळी नाट्य कलाकार आपल्यासोबत आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पूजा अर्चा करून तुम्ही बघू शकताय तिकीट काउंटरला आपण उभे आहोत. सुंदर फुलांच्या माळ्यांनी पूर्ण नाट्यमंदिर हे सजलेलं आहे. आपण या नाट्य कलाकारांनाच विचारूया काय त्यांच्या नेमक्या आजच्या भावना आहेत. सर काय वाटतंय इतक्या म्हणजे 6-7 महिन्यांनंतर लॉकडाऊन नंतर रंगमंच बघणं त्याला एक स्पर्श करणं काय फिलिंग आहे? निश्चितच अतिशय आनंदाचं फिलिंग्स होत आहे संपूर्ण कलावंतांच्यामध्ये. रंगभूमी कलावंत असतील किंवा चित्रपटातील कलावंत असतील, आपण पाहिलं की गेली 8 महिने जवळजवळ 14 मार्चपासून संपूर्णपणे थिएटर्स बंद होते आणि आज ते चालू होत आहेत. आज मराठी रंगभूमी दिन आहे, यावर्षीच आम्हाला तो साजरा करता येत नव्हता याचं दुःख आम्हाला कालपर्यंत भरपूर होतं. कुठलाही परफॉर्मन्स नाही, आमचं अवॉर्ड फंक्शन असं तर ते काहीच होत नाही. परंतु काल संध्याकाळी ज्यानंतर डिक्लेरेशन झालं दुपारनंतर, त्यानंतर प्रचंड आनंद मराठी रंगकर्मीमध्ये तयार झाला आणि यातूनच आज आम्ही पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचं रंगभूमीचं पूजन, रंगमंचाचं पूजन आज केलेलं आहे. अतिशय आनंद होतो आहे. फक्त थिएटर्स ओपन करून उपयोग नाही तर ते थिएटरची काळजी घेणं, प्रिकॉशन घेणं, प्रेक्षक आणि त्यातील कलावंतांची काळजी घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्या संदर्भातही आम्ही काळजी घेतो आहे आणि शासनाला आम्ही निश्चित करू इच्छितो की कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही दुर्घटना थिएटरमध्ये होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही सर्व कलावंत घेऊ आणि शासनाचाही आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. मराठी कलावंत असेल किंवा प्रेक्षक असेल हा थोडा टेन्शनमध्ये होता किंवा आता काय करावं, किती त्याला एक अपेक्षा संपली होती की काही चालू होतील की नाही. परंतु त्या शासनाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे, आम्ही त्यांचा पाऊल त्यांनी उचललं त्याचा सन्मान करतो आणि त्यासाठी काळजी घेऊ आणि परत एकदा मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टी तेवढ्याच जोमाने चालू करू ही खात्री देतो. गेल्या 6-7 महिन्यांमध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा सगळंच बंद होतं तेव्हा अनेक नाट्य कलाकार असू देत किंवा मराठी कलावंत असू देत यांना खूप सगळ्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. कारण जोडधंदा म्हणून आपण दुसरं काही करू शकत नाही, कलाकारांनाही कलाच त्यांच्या उपजीविकेचं साधन असतं. तर या काळात आलेल्या आर्थिक अडचणी तुम्हाला वाटतंय की आता दूर होतील किंवा आता तसा रिस्पॉन्स मिळेल? आपण बघता गेल्या 8 महिन्यामध्ये कलाकारांपुढे असंख्य अडचणी उभ्या राहिल्या. कारण त्यांच्याकडे तुम्ही म्हणता तसं जोडधंदा कुठलाच नव्हता. परंतु मेघराजराजे भोसले यांच्यामार्फत अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असो, त्याचबरोबर नाट्य परिषद असो किंवा महाकला मंडळी संस्था असो, संस्थेकडून जेवढी काही कलाकारांना मदत करता येईल, जेवढी शक्य तेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. परंतु कळू शकतंय की ती अतिशय तुटपुंजी ठरली. शासन देखील यामध्ये कुठे शासनाकडेही मदत तुटपुंजी ठरली. परंतु शासनाने आज ही नाट्यगृह उघडी करून कलाकारांना एक ऑक्सिजन दिलेला आहे आणि कलाकारांना मदतीपेक्षा हा ऑक्सिजनच महत्त्वाचा असणार आहे. तर शासनाकडे देखील ही विनंती आहे की शासनाने याबाबत नाट्यगृहांची भाडी पुढील काही वर्ष 2 वर्ष कमी केली पाहिजेत, टोलमधून त्यांना माफी दिली पाहिजे, जाहिरातींमध्ये सवलती दिल्या पाहिजेत, तसेच सॅनिटायझेशन वगैरे करून प्रेक्षकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला पाहिजे की हे नाट्यगृह सेफ आहेत. आणि प्रेक्षकांना देखील, रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थिएटरमध्ये या, तिकीट काढून या कलाकारांना जगवा. गेले 8 महिने ज्यांनी आपल्याला जगवलं आहे मनोरंजनाद्वारे त्या कलाकारांना जगवणं आज आपल्या हातात आहे. तो गेल्या 8 महिने असंख्य कष्टात आहे, तो कुठे रडला नाही, तो कुठं हे केलं, परंतु आज आपण उभं राहणं त्याच्या पाठीची नक्कीच गरजेचं आहे. तर प्रेक्षकांना आणि सरकारला देखील ही विनंती आहे की आज आपण या कलाकारांच्या मागं उभं राहण्याची गरज आहे. गेले 8 महिने दुःखाच्या काळात त्यांनी आपल्याला हसवलं आहे, रडवलं आहे आणि आपल्याला एका ठिकाणी बांधून ठेवलं, हीच या ठिकाणी विनंती आहे. आत्ता या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्यांची परफॉर्मन्स बघितली ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यावं. खूप सुंदर परफॉर्मन्स दिलीत तुम्ही, खूप
थँक्यू. आणि यापुढे सुद्धा तुमच्या परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहतील याची खात्रीच आहे. काय वाटतंय, इतक्या दिवसानंतर रंगमंचाला स्पर्श करणं आणि इतक्या दिवसानंतर तिथे परफॉर्म करणं आणि दाद मिळवणं, काय फिलिंग आहे? आज मला खूपच आनंद होत आहे की 8 महिन्यांनी जे काही आम्ही कलाकारांनी सोसलं आणि आज मला प्रथमतः नटरंग उभा परफॉर्म करण्यासाठी जी काही एक उर्मी म्हणतात ऊर्जा आली आणि त्यातून खरंच खूप आनंद होत आहे. धन्यवाद. आपण कलाकारांच्या कला बघण्यासाठी जेव्हा प्रेक्षक म्हणून रंगमंचाकडे येणार किंवा रंगमंदिरामध्ये येणार तेव्हा नेमकी काय काळजी घेतली जाईल किंवा घ्यावी लागेल हे आपल्याला सांगणार आहेत? नमस्कार. आम्ही निश्चितच आम्हा प्रेक्षकांची काळजी नक्कीच घेऊ, कारण प्रेक्षक जर आले तर आम्ही आमची कला सादर करतो, त्यामुळे प्रेक्षकांची काळजी आम्ही घेऊ. योग्य त्या फॉर्मॅलिटीज इथलं जे काही सॅनिटायझरिंग करून झाल्यानंतर आम्ही आमची थिएटर्स चालू करू. आम्ही पूर्ण क्षमतेने आम्ही आमची कला सादर करायला उत्सुक आहोत, आतुर आहोत. तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. तसंच पुणे कॉर्पोरेशननी जाहिरात विभागाने जर 50% पब्लिक येणार आहे तर 50% सूट देऊन आम्हा कलाकारांची कला कलाकार जगवला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्व प्रेक्षकांना आणि सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. तेव्हा कलाकार जगला पाहिजे, कला जगली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रशासनासोबतच तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांची सुद्धा रंगमंचाला आणि या सगळ्या कलावंतांना गरज आहे. तेव्हा नक्की या. पुन्हा भेटूयात नवीन स्टोरीसह. पुण्याहून मी शिवानी खोरगडे, लोकमत.